किमान हमीभाव कायदा संसदेने मंजूर करावा अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही देश पातळीवर MSP गॅरंटी मोर्चाची स्थापना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 247 शेतकऱ्यांच्या संघटना आतापर्यंत सामील झालेल्या आहेत. आमचं म्हणणं असं आहे की किमान वेतन कायदा जसा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे या देशातल्या कुठल्याही असंघटित मजुरांना सरकारनं निश्चित केलेल्या मजुरीपेक्षा कमी मजुरीवर काम करून घेता येत नाही. आज देशातलं जेवढे खातेदार शेतकरी आहेत त्यातले 80% खातेदार शेतकरी हे अत्यल्प भूधारक आहेत. म्हणजे त्यांचीसुद्धा उपजीविका केवळ आणि केवळ शेतीवर आहे, जमिनीच्या छोट्याशा पट्ट्यावर आहे. आणि जसं किमान जो 1955 जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या अंतर्गत सरकार अन्नधान्याच्या किमती नियंत्रित करण्याचा अधिकार ठेवतं, तसंच त्या सरकारची जबाबदारी निश्चित होते की या कमी किमतीमध्ये शेतीमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळवून देण्याची जबाबदारी असली पाहिजे. आणि म्हणून एक आम्ही मसुदा असा तयार केलेला आहे की सरकारनंच निश्चित केलेला जो हमीभाव आहे त्या हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये कोणालाही शेतीमाल खरेदी करता येणार नाही आणि तसा कायदा संसदेनं मंजूर करावा. आणि त्यासाठी देशभरामध्ये अशा या कार्यशाळा चालू आहेत. पहिली कार्यशाळा महाराष्ट्रामध्ये आज आम्ही पुण्यात घेतली. 14 तारखेला आम्ही छत्तीसगडमध्ये जातो आहे, त्याच्यानंतर आम्ही उत्तराखंडमध्ये जातो आहे, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि त्याच्यानंतर पूर्व उत्तर प्रदेश, असं जवळजवळ पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा कार्यशाळा घेऊन जनजागृती करतो आहे. त्याचबरोबर 1 जानेवारीला सोशल मीडियातून आम्ही हा ट्रेंड चालवतो की MSP गॅरंटी हा आमचा अधिकार आहे. आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्रातून 1200 गावातून गावसभेचा ठरावसुद्धा घेतलेला आहे की आत्तापर्यंत संसदेनं 1000 कायदे केले असतील, परंतु आम्ही गावकरी सांगतोय म्हणून आमच्यासाठी 1 MSP गॅरंटी कायदा करावा. अशा 1200 गावसभेचे ठराव आलेले आहेत. पुन्हा हे सगळे ठराव संकलित केले जाणार आहेत आणि 23 मार्चला शहीद भगतसिंगांच्या जयंती दिवशी ही संपूर्ण गावसभेचे ठराव ट्रॉलीमध्ये भरून आम्ही देशाच्या राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांना सुपूर्त करणार आहोत. सरकारनं जी कमिटी केलेली आहे ती कमिटी म्हणजे सरळ सरळ धुळपेक आहे, कारण त्या कमिटीनं शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढवावं हा उद्देश ठेवलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये हमीभावाचा कायदा गॅरंटीचा कायदा करावा असं कुठंही त्या कार्यकक्षेमध्ये त्या कमिटीच्या येत नाही. म्हणजे सरळ सरळ पुन्हा एकदा शेतकऱ्यांची फसवणूकच त्या कमिटीच्या माध्यमातून झालेली आहे. 1 रकमी FRP देण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारनं दिलेला आहे. खरं तर 1966 ऊस दर नियंत्रण अध्यादेशानुसार ही 1 रकमी FRP दिली जाते. अनेक वर्षापासूनची ही परंपरा खंडित करून महाविकास आघाडी सरकारनं 2020 साली ती खंडित केली आणि ती 2 टप्प्यामध्ये देण्याचा बेकायदेशीर असा निर्णय घेतलेला होता. आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिलं की हे सरकारनं हा निर्णय मागं घ्यावा, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलेलोच आहोत. तिथं उच्च न्यायालयात सरकारचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, कारण केंद्रानं घेतलेला निर्णय हा केंद्राच्या परवानगीशिवाय त्याच्यामध्ये दुरुस्ती किंवा बदल करता येत नाही हे संविधान सांगतं आहे. तेव्हा तुम्ही हरणार आहात त्याच्या आधीच सन्मानानं त्याच्यातून सरकारनं मागं जावं ही भूमिका घेतली, आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्यामुळं सरकारनं तो निर्णय घेतला. होतं ते 1 रकमी FRP साठी होतं आणि ते सरकारनं मान्य केल्यामुळं आता पुढं न्यायचा प्रश्नच नाही. परंतु नुसतं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे, तो जर का शासन निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलनाचा भडका केव्हाही उडू शकतो. त्याचबरोबर वजनकाट्याच्या संदर्भातसुद्धा अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. वजनकाट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची लूट होते आणि ती लूट थांबावी असा यासाठी सर्वच महाराष्ट्रातले 200 साखर कारखाने चालू अवस्थेत आहेत, ते डिजिटल करावेत अशी आमची मागणी आहे. सरकारनं त्यासाठी काही महिन्याचा अवधी मागितलेला आहे आणि पुढच्या सीझनला मात्र हे काटे निश्चितच डिजिटल होतील असं भूमिका घेतलेली आहे. एका बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये म्हणायचं की ही 865 गावं आमची आहेत आणि मुळात महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सीमा भागातले महाराष्ट्राच्या हद्दीत असणाऱ्या गावांच्याकडे दुर्लक्ष करायचं हा सरकारचा दुटप्पीपणा उघड झालेला आहे. आणि त्या गावातल्या मराठी भाषिकांना नावं ठेवण्यापेक्षा किंवा त्यांना दोष देण्यापेक्षा या सीमा भागामध्ये आपलं अक्षम्य दुर्लक्ष का झालं याचा अंतर्मुख होऊन सरकारनं विचार केला पाहिजे.